अश्रुत आहे ना, चार रंगाच्या चार गटबाज्या आहे ना आपल्या जिल्ह्यात आणि प्रत्येक नेत्यांचे कार्यकर्ते आहे. मग तिथं सगळ्यांचा जरी सांभाळ करून आपण इन्व्हॉल्व करून घेतो म्हणलं तरी ते प्रत्येकाचं आपलं वेगळं, इसके मनसे वो हुआ, त्याच्या मताने ते झालं ते करू नका, ह्या अडचणी मग लोकांमध्ये आपण काय घेऊन जायचं. नाही, त्याच्यात लीडरशिप ही त्याच्यात महत्त्वाची आहे. म्हणजे जिल्ह्यातले जे प्रमुख नेते आहे यांनी सर्वांना सांभाळून घेऊन समाधानाने काम करून घेण्यापेक्षा कोण पुढे जाते आणि कोण मागे राहते याच्या मोजमापातच हे सगळं अडकून बसलं आहे ना. तुला प्रसंग तुम्ही याच्या अगोदर पहिले त्यांना नावं घेतो बाबा, इथं असं मी भीष्म पिता म्हणून मृत्यूशय्येवर आहो ना जिवंत आहो, मी चळवळीतला कार्यकर्ता, मी मास अपिलिंग लीडरशिपवर विश्वास ठेवलेला माणूस आहे, किंबहुना त्याच्यातूनच यशस्वी झालेलो आहे. आपापल्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोकांचं सहकार्य मला भेटला आणि म्हणून मी काँग्रेस पक्ष सोडण्याचा, राजीनामा देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय घेतला आणि त्यासाठी म्हणून ह्या आपल्याशी संवाद करून आपल्याला ही माहिती द्यावी जेणेकरून आपल्या माध्यमातून ही माहिती लोकांमध्ये जाईल, हा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे आणि म्हणून हे मी या ठिकाणी आपली भूमिका मांडली. आता याला जर या बाबतीत काही नाही, हे एक कारण आहे आणि इतर कुठल्याही गोष्टीत गटबाजीशिवाय इथं काही दिसतच नाही. म्हणजे हिंगणघाट विभागात जर काही निर्णय होणार असेल तर मला विचारून निर्णय घ्या हा मुद्दा नाही किंवा माझ्या म्हणण्याप्रमाणेच निर्णय घ्या हा विषय नाही, पण होणाऱ्या निर्णयाच्या प्रक्रियेत मला समाविष्ट करा एवढा सोपा विषय आहे. तोही जर होत नसेल तर माझ्यावर ट्रस्ट करणारे लोक माझ्यावर विश्वास कसा ठेवतील, अरे तुमचं काही नाही हो, हे दुखणाऱ्या गोष्टी आहे ना. या प्रॅक्टिकल अडचण ही आहे. वारंवार कोणकोणत्या नेत्याकडून गटबाजी केली प्रयत्न झाला तशाच झाला, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारे मी माझी भूमिका मांडली नाही आणि कारण का जिथून आलो ते मी तिथला 35 वर्षाचा, जे लोक बाहेर पडले तेही आम्ही सोबत 35 वर्ष राहिलेले लोक. त्यामुळे समजवण्याचा इथं आला ना, मी निर्णय घेतल्यानंतर समजवण्याचा प्रयत्न करायसाठी इथले जे लोक आले, जे 2-4-5 लोक आले त्यांच्याशी बोललो, त्यांना सांगितलं. किती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह तुम्ही हे सोडताय काँग्रेस? जवळपास 800-900 म्हणजे 1000च्यापर्यंत तो आकडा आहे जिल्ह्याभरातला. 600-650 लोक तो हिंगणघाट विभागातले जाईल जे माझ्यासोबत एकत्रित राजीनामे तो कार्यक्रम ठरवला होता ना, का त्या सगळ्यांना एकत्रित प्रवेश काँग्रेसमध्ये आपण देऊ आणि त्याच्यामध्ये माझं पद डिक्लेअर करू आणि ते पद डिक्लेअर करून तो प्रवेशाचा कार्यक्रम आणि एक मोठा मेळावा अशा स्वरूपाचं ते स्वरूप, अशा प्रकारचं स्वरूप ठरलं होतं. पण त्याच्यावर मग कोणी त्याची दखल घेतली नाही, म्हणजे याचा अर्थ काय लागते की हे करायचं नाही. कदाचित त्यांना असं वाटेल की ह्या अशा पद्धतीनं भूमिका मांडून पुढे आला तर हा झड तर नाही जाईल. मी असा याच्यासाठी प्रवेश केला होता की ज्या ठिकाणी मी होतो तिथल्या पक्ष संघटनेच्या हिताचं, कार्यकर्त्याच्या हिताचं पक्षप्रमुखाकडून कार्यपद्धती बरोबर नव्हती म्हणून सोडला आणि मग काँग्रेसमध्ये येऊन आपल्या जिल्ह्यात काँग्रेसची जी विचारधारा, सगळी देशभरातली विचारधारा आहे त्या विचारधारेत राहून चांगलं काम करून आपला सोशल रिस्पेक्टही मेंटेन करायचा आणि कार्यकर्त्यांना, लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीची भूमिका होती. इतर अशा कुठल्याही खूप महत्त्वाकांक्षा त्याच्यामध्ये जोपासलेल्या नव्हत्या. काय नेमकं कारण असं घडलं की आपण या टोकाच्या भूमिकापर्यंत आलो? नाही, जे त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी, जिल्ह्यातले नेते, प्रदेशाचे नेते, इथं राहिलेले पालकमंत्री, हे सगळे म्हणजे रणजितदादा, चारुताई, सुनील केदारसाहेब, नानाभाऊ पटोले, या सगळ्यांनी जे काही मला आश्वासन दिलं होतं स्वतःहून की बाबा तुम्हाला आम्ही प्रदेश उपाध्यक्ष करू आणि या प्रवाहात ठेवू आणि त्या हिंगणघाट विभागात तुम्हाला काँग्रेसच्या कार्यपद्धतीसाठी फ्री हँड देऊ, यापैकी कोणतीच गोष्ट झालेली नाही, कोणतीच गोष्ट नाही. आणि मग जनाधार वाढवायचा पक्षासाठी, कार्यकर्त्यांना मेंटेन करायचं, त्यांना सामाजिक राजकीय बळ देण्याची गरज आहे. प्रशासनिक व्यवस्थेत ते प्रवाही राहिले पाहिजे यासाठी ते बळ आवश्यक असते आणि ते जर नसेल तर मग का अर्थ का उरला, हा मूळ मुद्दा आहे. प्रदेशाध्यक्ष